सांगलीच्या जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत थेट सांगलीत पोहोचलेले आहेत. नेमकं काय काय घडतंय सांगलीत पाहूया. सांगलीच्या जागा वाटपाचा तिढा अजून कायम असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत थेट सांगलीत पोहोचले आहेत. तर दुसरीकडे ठाकरेंचा उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारातून काढता पाय घेतलेल्या काँग्रेसच्या विश्वजित कदम आणि विशाल पाटलांनी थेट दिल्ली गाठली आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन सांगलीची जागा काँग्रेसची परंपरागत जागा सोडणार नसल्याची भूमिका वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचं त्यांनी ठरवलं आहे. खुद्द उद्धव ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर सांगलीचा पेच दिवसेंदिवस चिघळत चाललाय. कधी मातोश्री तर कधी सिल्वर रोड तर कधी ट्रायडंट हॉटेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी जागा वाटपाच्या बैठकांचा जोर लावूनही अजून तिढा सुटलेला नाही. सांगलीत मैत्रीपूर्ण लढत करण्याचा काँग्रेसचा डाव आता फसल्यासारखा दिसतोय. अशातच काँग्रेसनं आपल्या कार्यकर्त्यांना समजावून सांगावं अशी भूमिका घेऊन संजय राऊतांनी थेट सांगलीच गाठली आहे. आघाडीमध्ये आपण जेव्हा काम करतो तेव्हा अशा प्रकारे कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन दुखावलेल्या कार्यकर्त्यांची समजूत काढायची असते. आणि मला खात्री आहे काँग्रेसचं नेतृत्व सांगलीतलं आणि राज्यातलं हे जर कोणी नाराज असतील त्या भागात ते त्यांची समजूत काढणे त्यांचे कर्तव्य. काँग्रेसनं मग राऊतांच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर दिलंय. असं वागणं खपवून घेणार नाही म्हणत नाना पटोलेंनी सांगलीवरचा दावा कायम ठेवलाय. आम्ही सांगितलंय ना, त्यांनी नंतर सांगितलं, मी त्यांच्या नेत्यांच्या समोर पहिले सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे ही भूमिका त्यांनी समजून घेतली पाहिजे असंच आहे. आम्हाला काय इशारा देण्याच आहे? कोणाला इशारा काँग्रेसवाले कोणाचा समजतच नाही. आम्ही जनतेचाच फक्त इशारा समजतो. जनतेचा कौल आम्हाला माहिती आहे. पण या पद्धतीनं होत असेल तर अजिबात आम्ही खपवून घेणार नाही. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहे. शिवाय सांगली म्हणजे काही विदर्भ नाहीये. विदर्भात आम्ही लाट तयार करत तुमच्याकडे उमेदवार नसतानाही तुम्हाला निवडून देण्याचा प्रयत्न करतोय याची आठवण करून देत नानांनी उपकाराची जाणीव करून देणारं वक्तव्य केलंय. सांगलीमध्ये काही विदर्भ नाही आहे. विदर्भात आम्ही लाट तयार केली. तुमच्याजवळ उमेदवारही नव्हते तरी तिथं आम्ही तुम्हाला जिंकून देण्याची व्यवस्था करतोय. पण सांगली आणि भिवंडीमध्ये असं काही करू नका. त्याचे परिणाम त्या पट्ट्यामध्ये होतील हे आम्ही त्यादिवशी सूचना दिलेली आहे. एकीकडे चंद्रहार पाटलांच्या प्रचाराला काँग्रेसनं असहकार पुकारल्याचं दिसतंय. दुसरीकडे काँग्रेसचे स्थानिक नेतेही माघार घ्यायला तयार नाहीयेत. त्यामुळे सांगलीच्या जागेवरून दोस्तीत कुस्ती होण्याची दाट शक्यता आहे. आणि याचा अर्थातच विरोधी गटाला फायदा झाल्यास नवल वाटायला नकोय. संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.